प्रगति मैदानावर नव्याने बांधण्यात आलेल्या भारत मंडपम मध्ये होणाऱ्या G20 परिषदेच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला होता। वर्षभर G20 चे अध्यक्षपद भूषवल्यानंतर शिखर परिषदेचं यजमानपद ऐतिहासिक क्षण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं होतं। या परिषदेसाठी 30 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख, युरोपियन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी, आमंत्रित अतिथी देश तसंच 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख सहभागी होणार आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि इतर राष्ट्रप्रमुख महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होतील। त्यांच्यासह जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲथनी अल्बानेज आणि तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्दोगन हे G20 परिषदेला उपस्थित आहेत। पण इतर काही महत्त्वाचे नेते शिखर परिषदेच्या वेळेला अनुपस्थित असतील। त्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा समावेश आहे। तर G20चे सदस्य नसलेल्या बांगलादेश, नेदरलँड, नायजेरिया, इजिप्त, मॉरिशस, ओमान एवढंच नाही तर सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय। भारत मंडपम मधल्या डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन मध्ये इंडियाने डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात येणार आहे। एकंदरीतच रशिया युक्रेन मधलं युद्ध आणि जागतिक प्रश्नावर या निमित्तानं महत्त्वाची चर्चा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।